अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं समर्थ चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ. महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्याचे स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांची मी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते. गुरुचरित्राचं पारायण करावं असं तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताला वाटत असतं की आयुष्यातून येऊन एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं. खरं तर तुमच्या घरात वर्षातून तीनदा गुरुचरित्राचं पारायण झालं पाहिजे. भले मग तुम्ही केंद्रात करा किंवा तुमच्या घरात करा, पण गुरुचरित्राचं पारायण तुमच्या सगळ्या समस्यांवर एक रामबाण उपाय, तुमच्या कितीतरी संकट आर्थिक शारीरिक मानसिक कितीतरी कष्टांवर कितीतरी दुःखांवर एक रामबाण उपाय आहे गुरुचरित्राचं पारायण. आणि आजही माझ्या महिला अशा आहेत की ज्या महिन्यात कुठलाही महिना असो बघा गुरुचरित्राचं पारायण तुम्ही कधी कुठे केव्हाही करू शकता. पण अशा काही महिला आहेत की त्यांच्या काही ना काही अडचणी आहेत त्याच्यामुळे त्या पारायण करू शकत नाही. सगळ्यात आधी गुरुचरित्राचं पारायण म्हटलं की ताई येतात ते पहिले नियम, हे खाऊ का हे नका खाऊ, तसं नका करू असं नका करू. बऱ्याच महिलांना इच्छा असून पण त्या गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही. कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वेळेस घरात आपली मर्जी चालेल असं नाही ना. बऱ्याच घरातले लोक खूप समजदार असतात, ते खूप महिलेला समजून घेतात, तिला मदत करतात. मदत करणं म्हणजे काय? गुरुचरित्राचं पारायण वाचणं म्हणजे मदत करणं नाही, पण हो की आपल्याला हे खायचं नाही हे पाळायचं आहे तसं पाळायचं तर घरचे समजून घेतात. पण काही काही महिलांची असं असतं की ज्याला आपण सासूरवाशीण म्हणतो की त्यांची इच्छा असून पण घरातल्या काही नियमांमुळे किंवा घरातल्या काही बंधनांमुळे नाही करू शकत, किंवा घरात त्यांच्या इच्छा असते की त्यांची इच्छा असते की पारायण करायचं पण सासू सासऱ्यांना चालत नाही. कारण तुम्ही खूप कडक आहे, आपण तर नॉनव्हेज खातो असं खातो तसं खातो, बऱ्याच काही अडचणी असतात त्याच्यामुळे त्या गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही. मग आपल्याला माहिती आहे की गुरुचरित्राचं पारायण ज्यांना शक्य होत नाही त्यांनी जे संक्षिप्त गुरुचरित्र सार आहे ते तुम्ही पठन करू शकता, त्याला 1.5 तास लागतो. पण ताई तेवढा पण काळ नाही आमच्याकडे, कारण मुलं लहान आहे, आम्ही नोकरी करतो, रोज जाऊन येऊन करणं आणि मुलांना सांभाळून सगळी कामं करणं आमच्याकडनं होत नाही. मग आम्ही काय करावं? तर मी तुम्हाला आज अतिशय महत्वाची आणि खूप प्रभावी अशी सेवा सांगणार आहे की ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं, त्यांनी काय करावं की त्यांना गुरुचरित्राच्या पारायणाचं फळ मिळेल. तुम्हाला माहिती आहे गुरुचरित्राचं पारायणाचं फळ मिळायला खरंच भाग्य लागतं. गुरुचरित्राचं पारायण तुमच्या घरात होणं खूप भाग्याची गोष्ट आहे. मग ते कोणी पण करू, तुम्ही करू, तुमचे सासू सासरे करू, तुमचे मिस्टर करू, तुमचे मुलं बाळ करू, पण तुम्ही पारायण करता आहे ना. आणि प्रत्येकाला सांगेल की वर्षातून तुमच्या घरात एकतरी पारायण झालं पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही करू शकता पण तुमच्या घरात एकतरी पारायण झालं पाहिजे. कितीतरी तुमच्या अशा काही काही गोष्टी असतील की जे असाध्य गोष्टी आहेत त्याला सुद्धा मार्ग मिळत असतो. एवढा प्रभावी आहे गुरुचरित्र ग्रंथ. आता ज्यांना काहीच करता नाहीये, काहीच करता नाहीत, किंवा रोज गुरुचरित्राचं पारायण करावं किंवा रोज गुरुचरित्राचा एक एक अध्याय तरी वाचावा. बघा आता 14वा अध्याय आणि 18वा अध्याय आपण वाचूच शकतो, अर्थात तुम्ही तो वाचतच असाल आणि तो वाचावा. पण मी तुम्हाला आज एक श्लोकी गुरुचरित्र सांगणार आहे. एक श्लोकी याच्यामध्ये याच्यात त्याच्यात संपूर्ण अर्थ दडलेला आहे की एक श्लोकात संपूर्ण गुरुचरित्राच्या साराचं वर्णन केलेलं आहे. गुरुचरित्र ग्रंथ ज्यांनी ज्यांनी वाचला आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की दत्त महाराजांची, श्रीपाद श्री वल्लभांची आणि ध्रुवसिंह सरस्वती महाराजांची माहिती आपल्याला त्याच्यात आहे की दत्त महाराजांचा जन्म कसा झाला, त्याच्यानंतर ध्रुवसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापुरात कसं वास्तव्य केलं, सगळ्या गोष्टी आपल्याला गुरुचरित्रमध्ये सांगितल्या आहे. पण अर्थात 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करणं खूप अवघड असतं, खरंच अवघड असतं. अवघड म्हणण्यापेक्षा नियम असतात आणि एकदा सवय झाली की त्या गोष्टीचं काही वाटत नाही आपल्याला. पण जे नवीन असतात त्यांच्याकडनं थोडासा त्रास होतो. तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करताय अर्थात तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होणार, पण एक श्लोकी गुरुचरित्राचं पारायण, एक श्लोकी गुरुचरित्र ही एकच श्लोक आहे, तुम्ही तो जर रोज 11 वेळा पठण केला तर अर्थात तुम्हाला गुरुचरित्राचं पारायणाचं फळ मिळेल की तुम्ही गुरुचरित्राचं पूर्ण पारायण केलं आहे याचं फळ तुम्हाला फक्त त्या एक श्लोकी गुरुचरित्र पठण जर तुम्ही केलं तर तुम्हाला मिळेल. आता तो जो श्लोक आहे जो तुम्हाला वाचून दाखवते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी लिहून देते, काळजी करू नका. हा श्लोक तुम्हाला आणि मराठीत खूप काही अवघड नाही, जसं संस्कृत प्राकृत असतं ना आपलं प्राकृत, त्याच पद्धतीने हा ग्रंथ आहे. याला काय नियम आहे? हा श्लोक आहे तुम्ही कधीही वाचू शकता. पण ज्यांच्या घरात आता ज्यांच्या घरात बरेच लोक मांसाहार करतात, तुम्ही जर मांसाहार करणार असेल तर त्या दिवशी तो वाचू नका. किंवा
गुरुवारी आवर्जून 11 वेळा तो मंत्र वाचावा, श्लोक वाचावा. तो श्लोक म्हटल्यानंतर 11 वेळा तुम्हाला 1 वेळा गुरुचरित्राचं पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळतं. ज्या दिवशी तुमच्या घरात खात नाही त्या दिवशी तुम्ही आवर्जून वाचावा. रोज वाचला तरी हरकत नाही, पण जर खाणारे पिणारे लोक घरात असतील किंवा तुम्ही स्वतः खाणारे पिणारे असतील, खाणारे जर लोक घरात असतील तर त्यांचं जाऊ द्या, तुम्ही करू शकता. पण तुम्ही स्वतः खात पित असाल तर तुम्ही ते करू नका, फक्त गुरुवारी करा. आता तो श्लोक काय आहे मी तुम्हाला तो वाचून दाखवते. तर तो श्लोक आहे, दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठीपुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी, तीर्थ हिंड कपातला भिलुवाणीची ये संगमा, तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांची श्रमा. हा आहे एक श्लोकी गुरुचरित्र. जर तुम्हाला इच्छा असेल तर आवर्जून रोज 11 वेळा म्हणावा. आता मी हा किती सेकंद, आता मी हळू म्हटले, तुम्हाला जर तो 11 वेळा म्हणायचा असेल फक्त 3 ते 4 मिनिटं लागेल. आणि मला तरी वाटतं 24 तासातले 3 ते 4 मिनिटं तुम्ही नक्की देऊ शकता. कुठलीही सेवा करताना काय मिळेल याच्यापेक्षा तुमच्या मनाला किती शांती मिळेल आणि गुरुचरित्राचं तुम्हाला पाठ करायचं पुण्य मिळेल ते खूप महत्वाचं असतं. तुम्हाला काहीही न मागता हा श्लोक रोज 11 वेळा पठण करा आणि 1 महिन्याने बघा साक्षात दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर राहील, कारण हा एक श्लोकी गुरुचरित्र आहे. आता बघा, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं नाहीये किंवा तुम्हाला जे आपलं गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र आहे ते वाचायचं नाही. ज्यांना वेळ नाहीये किंवा ज्यांना वाटतं की रोज मला दत्त महाराजांची काहीतरी सेवा करायची आहे, 14वा आणि 18वा अध्याय तर मी वाचतो आहे, त्याच्या पलीकडे काहीतरी करावं आहे करायचं आहे असं वाटत असेल, किंवा गुरुचरित्राचं कर्म फळ आपल्याला मिळायचं आहे, खूप फळ आपल्याला मिळायचं आहे, तर त्यांनी आवर्जून हा मंत्र सॉरी हा श्लोक वाचताना कुठेही तुम्हाला असं देवासमोर बसून वाचला तरी चालेल, पण तुम्ही प्रवास करता आहात, काहीतरी करतात, हेडफोन लावून तुम्ही श्रवण करू शकता किंवा तुम्ही स्वतः रोज मनातल्या मनात हा श्लोकाचं तुम्ही उच्चारण करू शकता. खूप प्रभावी श्लोक आहे. सेवा खूप शॉर्टकट आहे पण तेवढीच ती पॉवरफुल आहे. परत एकदा सांगते, हा श्लोक वाचायचं म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करायचं असं नाही किंवा संक्षिप्त गुरुचरित्रसार वाचायचं नाही असं पण नाही. पण बघा, संक्षिप्त गुरुचरित्रसार आपल्याला वेळ नाही मिळत, तुम्हाला मी तुम्हाला सांगते मला पण नाही मिळत. 14वा 18वा अध्याय रोज वाचू शकतो, पण याच्या पलीकडे काहीतरी करावा ना, की संरक्षण राहतं दत्त महाराजांच्या आपल्या सोबती, आपल्या पूर्ण परिवारावर त्यांचं संरक्षण असावं असं प्रत्येकाला वाटत असं. काही नाही भेटलं तरी चालेल, पण माझा सगळा कुटुंब हा सुखरूप राहावा असं प्रत्येक गृहिणीला वाटत असतं. मग ते सासरचे असो किंवा माहेरचे असो, ज्या घरात कधी पण दवाखान्याची पायरी चढावी लागत नाही, ज्या घरात कधी कधी कुठले संकट नाही येत, ते घर खऱ्या अर्थाने गोकुळासारखं असतं. म्हणून दत्त महाराजांची कृपाछत्र आपल्यावर राहावी, त्यांचं संरक्षण आपल्या सोबत असावं, म्हणून आवर्जून 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 महिलांना मी सांगेन, महिलांना नाही कोणी पण ही सेवा करू शकता, लहान मुलांना पण रोज आईपॉड त्यांचं पण पाठवून जाईल. तर तुम्हीही कराल, मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते. आजपासून माझ्या नित्यसेवेमध्ये हा श्लोक मी नक्कीच ऍड करणार आहे आणि 3 मिनिटं आपल्यासाठी काहीच नाही, तुमच्यापासून माझ्यासाठी काहीच नाही. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.